लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात 16 मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांनी राज्यात 1 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान 421 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, फ्रीबीज, मौल्यवान धातू इत्यादी बाबींचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई करण्यासाठी आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत राज्य आणि जिल्हा पातळीवर भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक, व्हिडिओ पाहणी पथक नेमण्यात आली आहेत. या पथकांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. 1 मार्च ते 11 एप्रिल या कालावधीत राज्यातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 39.10 कोटी रुपयांची रोख रक्कम, 27.18 कोटी रुपये किमतीची 33,56,323 लिटर दारू, 212.82 कोटी रुपये किमतीचे 11,42,498 ग्राम अंमली पदार्थ अर्थात ड्रग्ज, 63.82 कोटी रुपये किमतीचे 2,90,613 ग्राम मौल्यवान धातू, 47 लाख रुपये किमतीचे 51,272 फ्रीबीज, 78.2 कोटी रुपयांच्या इतर बाबी असे एकूण 421.41 कोटी रुपये किमतीच्या मुद्देमालाची जप्ती करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 200 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात 2.88 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.